आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये एमएस धोनी कप्तान नव्हता, ऋतुराज गायकवाडनी कप्तानी केली आणि पहिल्याच कप्तानीमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विजय ठरला. तर बघूया एक छोटीशी हायलाइट. रॉयल चॅलेंज बंगलोर पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरला. विराट कोहली आणि कप्तान डुप्लेसिस हे सरावी फलंदाज खेळण्यासाठी उतरले असता कोहली आणि डुप्लेसिस शानदार सुरुवात केली, परंतु अवघ्या 21 रनावरती कोहली असताना अवघा एक छक्का मारला आणि 21 रनावरती मुस्ताफिजोरने आउट केलं. नंतर रजत पाटीदार देखील मुस्ताफिजोरच्याच बॉलिंगवरती आउट झाला, तो 0 आउट झाला. आणखी डुप्लेसिस अवघ्या 35 रनावरती असताना मुस्ताफिजोरनेच रचिन रवींद्राकडं कॅच देणे त्याला भाग पाडलं, 8 चौके मारले ते. नंतर मॅक्सवेलच्या छातीला साथीदारीला ग्रीन मैदानामध्ये उतरला, परंतु दीपक चहरच्या पहिल्याच बॉलवरती मॅक्सवेल आउट झाला. नंतर अनुज रावत मात्र मैदानामध्ये उतरला, परंतु ग्रीन 18 रनावरती असताना मुस्ताफिजोरने बोर्ड केला. नंतर कार्तिक मैदानामध्ये उतरला आणि मग काहीशी दमदार सुरुवात पुन्हा रॉयल चॅलेंज बंगलोरची झाली. मग अनुज रावतने 48 रन तर कार्तिकने 38 रन नॉट आउट राहिला कार्तिक आणि रॉयल चॅलेंज बंगलोरने 173 रन केले 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यामध्ये मुस्ताफिजोरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. आणि मग चेन्नई सुपर किंग्ज मैदानामध्ये उतरला असता ऋतुराज गायकवाड पहिली कप्तानी पारी खेळत होता चेन्नई सुपर किंग्ज कडून. नंतर रचिन रवींद्र हे दोन्ही सलामी फलंदाज होते. 3 चौके मारले ऋतुराज गायकवाडने, परंतु एस दयालने ग्रीनकडे कॅच देण्यास ऋतुराज गायकवाडला भाग पडलं. अवघ्या 15 रनावरती कप्तान मात्र तंबूमध्ये परतला. नंतर अजिंक्य रहाणे मैदानमध्ये उतरला, परंतु ग्रीनने 27 रनावरती असताना मॅक्सवेलकडे कॅच द्यायला भाग पडलो. नंतर डॅरिल मिचेल मैदानामध्ये उतरला, त्याने देखील 22 रन केले, परंतु ग्रीनने त्याला रजत पाटीदारकडे कॅच द्यायला भाग पडलो. मग पहिले सलामीचे फलंदाज 4, ऋतुराज गायकवाड 15 रन, रचिन रवींद्र 37 रन, अजिंक्य रहाणे 27, तर डॅरिल मिचेल यांनी प्रत्येकी 22 रन केले. मग नंतरचे फलंदाज शिवन दुबे आणि रवींद्र जडेजा ऑलराऊंडर या दोघांनी प्रत्येकी, शिवन दुबेने 34 रन तर रवींद्र जडेजाने 25 रन करून चेन्नई सुपर किंग्जला पहिला विजय प्राप्त करून दिला 2024 आणि चेन्नई सुपर किंग्ज 6 विकेटने जिंकली. आणि अखेर महेंद्रसिंग धोनी तर मैदानामध्ये देखील उतरला नाही. तर पहिलीच मॅच आणि चेन्नई सुपर किंग्जची दमदार सुरुवात झाली. 5-6 कप नेले, परंतु महेंद्रसिंग धोनी ही शेवटची मॅच खेळेल असं एक वाटतंय. परंतु युवा कप्तान ऋतुराज गायकवाड यांनी मात्र पहिल्याच मॅचमध्ये विजयी पताका फटकावली. ही होती आज.